भारताचे संविधान, भारताच्या संविधानामुळे जे काही कायदे तयार झालेले आहेत, कोणतेही कायदे असू देत, पोलीस कायदे असू देत, महसूल खात्याचे कायदे असू देत, सर्व कायदे भारताच्या संविधान पासून तयार झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून हे भारताचे संविधान लिहिलेले आहे. भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा लीगल बेसिस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26, 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26, 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून तिची हिंदी भाषेतील प्रति ही कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य आहे. इतिहास 1950 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1935 वर आधारित आहे. 1935 सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया गाठला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती. 1946 उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर 9, 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट 15, 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते. ऑगस्ट 29, 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26, 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तात्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वरूप भारताची राज्यघटना उद्देशिका मुख्य भाग हे 12 पुरवण्या परिशिष्टे अशा स्वरूपात विभागले आहे. मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांचे अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या 395 कलमांपैकीच काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत 447 कलम असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते. तोंड ओळख व महत्वाची अंगे भारतीय संविधानात अनेक पाश्चात्य देशाच्या उदारमतवादी संघटनांचा ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्वांशी मेळ घालण्यात आला आहे. भारताच्या व्हाईसरॉयकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या 74व्या कलमानुसार राष्ट्रपतीचे अधिकार मर्यादित असून तो किंवा ती केवळ मंत्रिमंडळाला सल्ला देऊ शकते. राष्ट्रपती हा त्याचप्रमाणे तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख असतो. ब्रिटिश व्यवस्थेप्रमाणे भारतीय संसद ही द्विगृही आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आचार विचार धर्मश्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व सन्मान देण्याचे अभिवचन देते.
मूळ उद्देशिके समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. राजघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. मूलभूत अधिकार भारतीय राजघटनेच्या उदारमतवादी रूपाची प्रचिती विभाग 3 मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारामध्ये सामान्य मानवी अधिकाराचा समावेश आहे. जसे कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म वंश जात लिंग व प्रांत आदी मुद्द्याद्वारे न केला जाणारा भेदभाव कलम 12 व 18 दलितावरच्या अत्याचाराविरुद्धचे कलम 17 विशेष महत्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत 5 प्रकारचे मूलभूत अधिकार ओळखण्यात आले आहे. स्वातंत्र्य कलम 19 ते 22 भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सभा व संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य कलम 19 कायदा कलम 20 जीवितांचा अधिकार कलम 21 काही बाबींमध्ये अटक व कैदींचे स्वातंत्र्य कलम 22 शोषणाविरुद्ध संरक्षण कलम 23 व 24 बालमजुरी व मानवी तस्करी पासून संरक्षण धर्म स्वातंत्र्य कलम 25 ते 28 पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य अल्पसंख्याकांचे अधिकार कलम 29 व 30 अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य घटनात्मक तक्रारीचा अधिकार कलम 32 ते 35 मूलभूत अधिकाराचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे. मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम 31 1978 साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती. सरकारसाठीचे मार्गदर्शक तत्वे राजघटनेच्या 4थ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे व विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार जसे कामांचा अधिकार शिक्षण व कल्याणाचा अधिकार जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीचे सरकारचे सामाजिक दायित्वे मनुष्याने काम करणे सुलभ होईल अशी कार्यालये आदी कलम 43 अन्वये समाविष्ट आहे. कलम 45 अन्वये 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम 46 अन्वये समाजातील मागास घटकांच्या विशेषतः आदिवासी व दलित घटकांना उन्नती शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वाशिवाय 4थ्या विभागात न्यायालयीन व प्रशासकीय अधिकारांचा कलम 50 मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम 40 मध्ये उल्लेख केला आहे. निसर्ग संरक्षण कलम 48 अ स्मारक जतन कलम 49 आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधाविषयीचे कलम 51 आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमामध्ये अतिशय ढोबळ असे आहे. वरीलपैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत किंबहुना तात्विक मूल्ये असे त्यांचे स्वरूप आहे. सत्तेचे भारतात 3 प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे. प्रशासकीय विधिमंडळे न्यायालयीन प्रशासकीय सत्ता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते परंतु त्या संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे व आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते. भारतातील संसद ही द्विगृही आहे. कलम 168 अन्वये राज्याची विधिमंडळे एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही अवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह तर विधान परिषद हे वरील सभागृह असते. संघराज्य प्रणाली भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारामध्ये झुकते माप दिले आहे. विभाग 6 अन्वये राज्याच्या सत्ता हक्क कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूप ही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख असतो तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केली जाऊ शकते.
भारताची फाळणी हिंदू मुस्लिम दंगे अशा कारणामुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारास भासली. राज्य संघराज्यापासून फुटू नये यासाठी केंद्रीय सरकारकडे ज्यादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला. अधिकृत भाषा संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटना समितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम 343 अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामासाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. यासोबत इतर 22 भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर 15 वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे. कलम 345 अन्वये राजांना हिंदी व एखादी प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम 346 अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्पराशी व राज्याचे परस्पराशी दळणवळ हिंदी व इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी व इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तास मूलभूत फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम 348 सांगते. आणीबाणीविषयक तरतूद भारताच्या राजघटनेत आणीबाणीविषयक अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे 3 प्रकार सांगितले आहेत. यात राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा राष्ट्र व त्याचा मोठा हिस्सा आपत्कालीन स्थितीत असतो तेव्हा, प्रादेशिक आणीबाणी जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा, आर्थिक आणीबाणी जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य व पद धोक्यात असते तेव्हा. अशा 3 आणीबाणीचा समावेश आहे. राज्यघटनेच्या 352 कलमानुसार भारताची अंतर्गत व बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो. 353 कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकवटतात. राज्यघटनेच्या 359 कलमानुसार राष्ट्रपती विभाग 3 द्वारे नागरिकास दिलेल्या सर्व मूलभूत अधिकाराचा प्रत्याहार करू शकतो. 358 कलमानुसार कलम 19 मधील नागरिकाचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या 356 कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राजाचा कारभार राष्ट्रपतीकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. कलमांचा गोषवारा संविधानाच्या मूळ आवृत्तीचा गोषवारा भाग 1 कलम 1 ते 4 केंद्राने शासनाविषयी भाग 2 कलम 5 ते 11 भाग 3 कलमे 12 ते 35 मूलभूत हक्क कलमे 14 ते 18 समानतेचा हक्क कलमे 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क कलमे 23 ते 24 शोषणाविरुद्धचा हक्क कलमे 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलमे 29 ते 31 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलमे 32 ते 35 संविधानिक परिहाराचा हक्क भाग 4 सरकारी कामकाजाविषयी संविधानिक कलमे 36-51 कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन कलम 41 काम करण्याचा शिक्षणाचा गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार भाग 4 कलम 51 अ प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य भाग 5 प्रकरण 1 कलमे 52 ते 78 कलमे 52 ते 73 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत कलमे 74 ते 75 मंत्रिमंडळ विषयक
कलमे 76 भारताचे मुख्य एंटरनी कलमे 76 भारताचे मुख्य एंटरनी कलमे 77 ते 78 सरकारच्या व्यवहाराबद्दल सरकारच्या व्यवहाराबाबत प्रकरण 2 कलमे 79 122 संसदेबाबत कलमे 79 78 कलमे 79 88 संसदेच्या संविधानाबाबत कलमे 89 98 89 ते 98 संसदेच्या अधिकाराबाबत कलमे 99 ते 100 कलमे 101 ते 104 सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलमे 105 ते 106 संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेष अधिकार यांच्याबाबत कलमे 107 ते 111 लॉ मेकिंग प्रोसेस कलमे 112 ते 117 आर्थिक बाबतीत कलमे 118 ते 122 प्रकरण 3 कलम 123 कलम 123 संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतीच्या आदेशाबाबत कलम 4 प्रकरण 4 कलमे 124 ते 147 कलमे 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि संविधान याबाबत प्रकरण 5 कलमे 148 ते 151 भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांच्यासोबत कलमे 148 ते 151 कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत भाग 6 राज्यांच्या बाबतची कलमे प्रकरण 1 कलम 152 भारताच्या राज्याची सामान्य व्याख्या कलम 152 भारताच्या राज्यांची सामान्य व्याख्या जम्मू आणि काश्मीर वळवू जम्मू आणि काश्मीर वगळून प्रकरण 2 कलम 153 ते 167 कार्याबाबत कलमे 153 ते 162 राज्यपालाच्या बाबत कलमे 163 ते 164 मंत्रिमंडळावर कलम 165 राज्याच्या ऍडव्होकेट जनरल यांच्याबाबत कलमे 166 ते 167 सरकारच्या व्यवहारिक गरजाबाबत प्रकरण 3 कलमे 168 ते 212 राज्याच्या शासनाशी निगडीत प्रकरण 3 कलमे 168 ते 212 राज्याच्या शासनाशी निगडीत कलमे 168 ते 177 सामान्य माहिती कलमे 178 ते 187 राज्यांच्या शासनाचे अधिकार कलमे 188 ते 189 कार्यकलापाविषयी कलमे 190 ते 193 सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलम 194 ते 195 विधिमंडळ सदस्याचे अधिकार सवलती कायदेशीर संरक्षणे कलमे 196 ते 201 कार्यकलापाविषयी कलमे 202 ते 207 आर्थिक विषयासंबंधी कलमे 208 ते 212 इतर सामान्य विषयासंबंधी प्रकरण 4 कलम 213 राज्यपालाच्या अधिकाराबाबत कलम 213 राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयक प्रकरण 5 कलमे 214 ते 231 राज्याच्या उच्च न्यायालयाच्या बाबत कलमे 214 ते 231 राज्याच्या उच्च न्यायालयाच्या बाबत प्रकरण 6 कलम 233 ते 237 आदी न्यायालयाच्या बाबत कलमे 233 ते 237 आदी न्यायालयाच्या बाबत भाग 7 राज्याच्या बाबतीत कलमे कलम 238 भाग 8 केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे कलमे 239 ते 242 मंत्रिमंडळ रचना आणि उच्च न्यायालयाच्या बाबत भाग 9 पंचायती पद्धती बाबतची कलमे कलमे 243 ते 243 ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धती बाबत भाग 9 ए नगरपालिका बाबतची कलमे कलमे 243 पी 243 झेड नगरपालिका बाबत भाग 10 कलमे 244 ते 244 ए भाग 11 केंद्र आणि राज्याच्या संबंधाविषयी प्रकरण एक कलमे 245 ते 255 शासनाच्या अधिकाराच्या वितरणाविषयी कलमे 245 ते 255 शासनाच्या अधिकाराच्या वितरणाविषयी प्रकरण 2 कलमे 256 ते 263 कलमे 256 ते 261 सामान्य कलमे 262 पाण्याच्या विवादाबाबत कलमे 263 राज्यांचे परस्पर संबंध भाग 12 संपत्ती मालमत्ता व दिवाणी दावे याबाबत प्रकरण 1 कलमे 264 ते 291 संपत्तीच्या बाबत कलमे 264 ते 267 सामान्य कलमे 268 ते 281 कलमे 282 ते 291 इतर
प्रकरण दोन कलमे 292 ते 293 कलमे 292 ते 293 प्रकरण तीन कलमे 294 ते 300 कलमे 294 ते 300 प्रकरण चार कलम 300A मालमत्तेच्या अधिकाराविषयी कलम 300A भाग 13 भारताच्या व्यापार आणि वाणिज्य विषयक कलमे कलमे 301 ते 305 कलमे 306 कलम 307 भाग 14 प्रकरण 5 कलमे 308 314 कलमे 308 313 कलमे 314 प्रकरण 2 कलमे 315 ते 323 लोकसेवा आयोगाबाबतचे कलम कलमे 315 ते 323 लोकसेवा आयोगाबाबतचे कलम भाग 14A आयोगाच्या बाबत कलमे 332A 332B भाग 15 निवडणूक विषयक कलमे 324 ते 329 निवडणूक विषयक कलमे 329A भाग 16 कलमे 330 342 भाग 17 अधिकृत भाषेबाबतची कलमे प्रकरण 1 कलमे 343 ते 344 केंद्र भाषेबाबत कलमे 343 ते 344 केंद्राच्या अधिकृत भाषेबाबत प्रकरण 2 कलमे 345 ते 347 प्रांतीय भाषेबाबत कलमे 345 ते 343 प्रांतीय भाषेबाबत प्रकरण 3 कलमे 348 ते 349 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या भाषेबाबत इत्यादी कलमे 348 ते 349 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या भाषेबाबत इत्यादी प्रकरण 4 कलमे 350 ते 351 विशेष निर्देश कलम 350 कलम 350A कलम 350B भाषिक अल्पसंख्याकाविषयीचे कलम कलम 351 हिंदी भाषेविषयक कलम भाग 18 आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे कलमे 352 359 आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे कलम 359 359A कलम 360 आर्थिक आणीबाणी भाग 19 इतर विषय कलमे 361 361A इतर विषय कलम 362 कलम 363 ते 367 इतर भाग 20 कलम 368 भाग 21 कलमे 369 ते 378 ए कलमे 379 ते 391 कलमे 392 आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतीचे हक्क भाग 22 कलमे 393 ते 395 घटनादृष्ट्या राज्यघटनेच्या 368 व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादृष्टीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व 2/3 बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज बंधनकारक आहे. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अंमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते. भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यापासून सुरू झाली आहे आणि शेवट हा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेच्या संविधान स्वीकारापर्यंत ती चालली आहे. या मध्यंतरीच्या काळात 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा महत्वाचा आहे. ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय आर्थिक सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले हा 1919 कायदा बनण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन 1918 समोर डॉक्टर बाबासाहेबांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्या ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब वगळता तिथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती वा संघटनांचा समावेश का झाला नाही. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या जनतेच्या हिताची काळजी होती हेच दिसून येते. त्यानंतर 1927 सायमन कमिशन इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले. त्या कमिशनला महात्मा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने विरोध केला आणि गो बॅक सायमनचा नारा लावला. काँग्रेसने कुठलेही सहकार्य या कमिशनला केले नाही परंतु बाबासाहेबांनी या कमिशनला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे या सोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधिमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते। तेव्हा काँग्रेस काय तर या देशातील इतर अन्य संस्था संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या। 1927 च्या सायमन कमिशनने केलेल्या शिफारसीनुसारच इंग्रज संसदेने गोलमेज परिषद बोलावली होती। त्या प्रामुख्याने बाबासाहेबांना पुन्हा आमंत्रित करण्यात आले होते। या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी प्रणित काँग्रेसने बहिष्कार घातला होता, परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाच्या कशा प्रकारच्या कायद्याची गरज आहे हे पटवून दिले होते। भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधिमंडळाची रचना कशी असावी हे सुद्धा पटवून दिले। हे गांधी आणि काँग्रेसला माहीत असल्याने गांधी व काँग्रेसचे महत्व टिकून राहावे म्हणून गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर झाले। तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असणाऱ्या तरतुदी संबंधाने मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली होती। शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव केला। गांधीजींना त्यात सपशेल अपयश पचवावे लागले आणि बाबासाहेबांपुढे हात टेकावे लागले। याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याचेच रूपांतर पुढे 1935 च्या कायद्यात झाले, म्हणजेच याही कायद्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे। पुढे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले, त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठवले। त्यातलेच पहिले 1942 ला परत सायमन कमिशन भारतात आले, तेव्हाही गांधीजी प्रणित काँग्रेसने त्याला विरोध केला, परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले, आपल्या मागण्यांचे निवेदन देत राहिले। त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी क्रिप्स मिशन भारतात आले, तेव्हा थोडीशी काँग्रेसची भूमिका मवाळ झाली होती, कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करून घेत होते, परंतु 1946 ला माउंट बॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले। परत 1946 ला माउंट बॅटनच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात आला, जो संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला। या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे। काँग्रेस किंवा गांधीजी किंवा अन्य कोणापेक्षा जास्त योगदान संविधान निर्मितीच्या पूर्व इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच राहिलेले आहे। माउंट बॅटन यांनी दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरू झाल्या। बाबासाहेबांनी पश्चिम बंगाल प्रांतातून विधानसभेवर निवडून आले, तेव्हाही काँग्रेसने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, कारण पूर्व इतिहास त्यांना माहीत असल्याने काँग्रेसचे काही चालले नसते। म्हणून 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक बोलवण्यात आली आणि भारतीय संविधानाचे प्रारूप कसे असावे यावर दीर्घ चर्चा झाली। या चर्चेत प्रत्येकच सदस्याला मते मांडण्याची संधी देण्यात आली। बाबासाहेबांना आपली मते मांडण्यासाठी वाट पाहावी लागत होती। अखेर 17 डिसेंबर 1946 ला बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारूपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आले। अचानक यासाठी की अनेक सदस्य बाकी असल्याने बाबासाहेबांना याची कल्पनाच नव्हती की त्यांना या दिवशी आपली मते मांडावी लागतील। म्हणून बाबासाहेबांनी सुरुवातीलाच याचा उल्लेख केला की माझा नंबर आज लागेल याची मला कल्पना नव्हती, तशी पूर्वसूचना मला मिळाली असती तर मी पूर्वतयारीनिशी माझे मत मांडले असते, पण तरीही मी माझे मत मांडणार आहे। बाबासाहेबांचे ते संविधान सभेतील पहिले भाषण सुरू झाले। संपूर्ण सभागृह आवाक होऊन अतिशय एकाग्र चित्त झाले होते। बाबासाहेब एकावर एक मुद्दे आपल्या बुद्धिचातुर्याने संविधान सभेसमोर मांडत होते। सभागृहातील एकही सदस्य त्यास बाबासाहेबांच्या भाषणाच्या वेळी उठला नाही की जागचा हल्ला सुद्धा नाही। बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधान बाहेर पडत होते, ज्यात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिलेली जात होती। बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृहात टाळ्यांच्या गडगडाटाने निनादून गेले।
संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मान झुकवली। बाबासाहेबांचे विरोधक ही त्या भाषणाने इतके प्रभावित झाले की त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्दच फुटत नव्हते। अशातच भारत आणि पाकिस्तानची फाळणी होण्याचे संकेत होते, ती झाली। बाबासाहेबांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला, त्यामुळे संविधान समितीत त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते। अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थक आणि संविधान सभेतील अन्य सभासद ज्यांनी बाबासाहेबांचे 13 डिसेंबर 1946 चे भाषण ऐकले होते, त्यांचा काँग्रेसवर दबाव निर्माण झाला। काँग्रेसला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून अलिप्त ठेवता येत नव्हते, कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि कल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण काँग्रेसमध्ये कुणाकडेही नव्हते। भारताचे संविधान बाबासाहेबांशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे काँग्रेसने चांगलेच जाणले होते। म्हणून शेवटी जी जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व अन्य कारणाने रद्द करण्यात आले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले। काँग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती। बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाणे सर्वांच्या हिताचे होते। त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमावर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते। भारतीय संविधान नोव्हेंबर 26, 1949 रोजी राजघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26, 1950 पासून राजघटना अंमलात आली। 1950 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर आधारित होते। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली। अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26, 1949 रोजी स्वीकारला गेला। यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। नागरिकत्व, निवडणुका, अंतरिम संसदीय विषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तात्काळ लागू झाल्या। संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी 26 जानेवारी 1949 रोजी लागू झाले, त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। भारताच्या वायसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हायसरायचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानाकडे देण्यात आले आहेत। राज्यघटनेच्या 47व्या कलमानुसार राष्ट्रपतीचे अधिकार मर्यादित असून तो केवळ मंत्रिमंडळाला सल्ला देऊ शकते। राष्ट्रपती हा त्याचप्रमाणे तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख असतो। ब्रिटिश व्यवस्थेप्रमाणे ब्रिटिश परंपरेप्रमाणे भारतीय संसद ही द्विगृही आहे। भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौमिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे। लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1927 मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली। भारत मंत्री बर्कन हेड यांच्या अहवालानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिपोर्ट च्या स्वरूपात 1928 मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या। गोलमेज परिषदेत घटना निर्मितीबाबत काँग्रेसने आग्रह धरला। 30 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली। त्यानुसार महायुद्ध समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्वासन देण्यात आले व 1946 च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली। त्रिमंत्री योजनेनुसार 10 लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली। या परिषदेमध्ये सर्वसामान्य 210 मुस्लिम, 78 शीख, 4 इतर, 4 अशा 296 प्रतिनिधींची निवड करण्यात आली। घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली। घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर SC मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉक्टर BN राव यांची निवड झाली। याचबरोबर समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणून
पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राधाकृष्णन, के एम मुन्शी, डॉक्टर जयकर इत्यादींचा सहभाग होता। घटना परिषदेमार्फत 19 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निवड झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्याचबरोबर बी एन राव, एस एन मुखर्जी इत्यादी मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले। घटनेच्या मसुद्यामध्ये 315 कलम व 7 परिशिष्टे आहेत। 315 कलमे व 7 परिशिष्टे आहेत। घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली। तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्यविधाता या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी नवीन राज्यघटनेला मंजुरी देण्यात आली। राज्यघटना निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात। 26 जानेवारी 1950 पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो। भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे। घटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंबित झाले आहेत। भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संध्याची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। राजघटनेची वैशिष्ट्ये। लिखित राजघटना। भारताची राजघटना लिखित स्वरूपाची आहे। इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही। राजकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राजघटनेत देण्यात आली आहे। घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात। उदाहरणार्थ एकच व्यक्ती 3 वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही। जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना। भारतीय राज्यघटना व्यापक विस्तारित स्वरूपाची आहे। घटनेमध्ये 395 कलमे, 9 परिशिष्टे आहे। केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार याचा तपशीलवार माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे। लोकांचे सार्वभौमत्व। घटनेनुसार जनता सार्वभौम आहे। जनतेच्या हाती खरी सत्ता आहे कारण जनता आपल्या प्रतिनिधी मार्फत राज्यकारभार चालवते। राष्ट्रप्रमुखाची निवड जनता आपल्या प्रतिनिधी कर्वी करते। निवडणुकीच्या माध्यमातून जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते। 26 जानेवारी 1950 पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो। संसदीय लोकशाही। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासन पद्धतीची मागणी केली होती। घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला। लोकसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली। लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ कार्यकारी मंडळ बनवतो। कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे। लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते। संघराज्यात्मक स्वरूप। भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सत्तेचे विभाजन करण्यात आले आहे। कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपापले अधिकार देण्यात आले आहे। मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्मक झाल्याचे दिसून येते। घटना अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ। लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत। इंग्लंडची राजघटना अतिशय लवचिक तर अमेरिकेची राजघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे। भारतीय राजघटना इंग्लंड इतकी लवचिक नाही व अमेरिके इतकी ताठरही नाही। भारतीय राज्यघटना घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये देण्यात आली आहे। एखाद्या साधारण मुद्द्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटने दुरुस्त करण्यात येते। मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादी महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या 2/3 सदस्यांची
अनुमति निम्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमति असणे आवश्यक आहे। त्यामुळे भारतीय घटना अंशतः परिवर्तनीय व अंशतः प्रदृढ परितूढ अशा स्वरूपाची बनवण्यात आले आहे। मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे। कलम 12-35 मध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे। स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क पिळवणुकी विरुद्ध हक्क इत्यादी महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहे। हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्येही पार पाडावी लागतात। हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। धर्मनिरपेक्ष राज्य भारतीय धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे। कोणत्याही विशिष्ट धर्माला राजश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात येते आहे। प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। सर्व धर्मियांना समान लेखण्यात आले असून धर्म जात पंथ याद्वारे भेदभाव न करता सर्वांना समान संधी देण्यात आली आहे। एकेरी नागरिकत्व अमेरिकन स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे। भारतात संघराज्यात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला असून केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही। प्रत्येक भारतीय या संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे। राष्ट्रीय हक्क वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारण्यात आली आहे। एकच घटना ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे। घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनवण्याचा अधिकार नाही। घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे। राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून त्या देशाची राज्यघटना होय। राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही। राष्ट्रपती राज्यपाल न्यायाधीश मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते। जनकल्याणकारी राज्याची निर्मिती भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत चालतो। भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडण्यात येतो। जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते। मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते। मूलभूत हक्काची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते। मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही। मार्गदर्शक तत्वे व्यक्तीच्या कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते। मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतात। भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्व पुढील प्रमाणे जीवनावश्यक गोष्टी सर्वांना मिळाव्यात। राज्यातील सर्वांसाठी एकच मुलकी कायदा असावा। राज्यातील सर्व स्त्री पुरुषांना समान वेतन असावे। 14 वर्षाखाली सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे। संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये। देशातील साधन संपत्तीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे। दारूबंदी व इतर उपायाने लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे। स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्था लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे। भारतात एकेरी न्यायव्यवस्था आहे। सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जिल्हा कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे। न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाव येऊ नये यासाठी विधिमंडळ कार्यकारी मंडळ यांच्यापासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे। न्यायाधीशांची नेमणूक बदली बढती पगार या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशाकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे। राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे। त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्याकडून क्रमदेय निवड पद्धतीने होत असते। सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सत्ता केंद्रित झाली आहे। भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयक घटक राज्यविषयक न्यायविषयक संकटकालविषयक अशा 6 प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत। भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाळ विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे। हिंदी भाषेस राष्ट्र दर्जेचा दर्जा भारतीय राज्यघटना भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे। अनुच्छेद 343 मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की भारत या संघराज्याची अधिकृत भाषा देवनागरीत हिंदी ही राहील।
प्रादेशिक राज्य कारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालू नये याबाबत घटनेस स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतरराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारच्या व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल. प्रौढ मताधिकार. भारतीय लोकशाहीने प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. 18 वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. लोकसभा व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताधिकाराने लोकशाहीचा प्रयोग राबवण्यात येत आहे. संसद संधी नोकऱ्यांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन लोकसेवा आयोग मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास. भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास 16 मे 1946 रोजी त्रिमंत्री योजनेनुसार भारताची राज्यघटना तयार करण्यात येईल. भारताची राज्यघटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे. जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदे मंडळातून घटना समितीतील प्रतिनिधीच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीची पद्धत एकल संक्रमणीय अनुपातिक पद्धतीद्वारे 369 प्रांताचे 292+93 संस्थानिकांचे +4 कमिशनर क्षेत्रातील सदस्यांची घटना समिती अस्तित्वात आली. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाले. पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद सच्चिदानंद सिन्हा यांच्याकडे होते. 11 डिसेंबर 1946 ला घटनेच्या दुसऱ्या बैठकीपासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे घटना समितीचे संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून रितसर निवड झाली. घटना समितीच्या सदस्यांमध्ये पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर राधाकृष्णन, रामगोपालाचारी, बॅरिस्टर जयकर, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बीजी खेर इत्यादी. स्त्री सदस्यांमध्ये विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, रेणुका रे, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, सुचेता कृपलानी, कमला चौधरी याप्रमाणे स्त्रियांचा समावेश होता. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टाबाबतचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टाबाबत ठराव घटना समितीने मंजूर केला. 14 ऑगस्ट 1947 पासून घटना समितीचे काम चालू असताना श्री गवा मावलकर हे सभापती म्हणून काम पाहत ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. संसद म्हणून घटना समितीचे काम चालू असताना श्री गवा मावळकर हे सभापती म्हणून काम पाहत ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. SN मुखर्जी यांनी मसुदा तयार करण्याची महत्वाची कामगिरी बजावली. 29 ऑगस्ट 1947 ला घटना समितीचा मसुदा तयार करणारी समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. मसुदा समितीचे इतर सदस्य N गोपाला स्वामी अय्यंगार, अल्लादी रामकृष्ण अय्यर, KN मुन्शी, मशनंद साधुला, N माधवराव, TT कृष्णमाचारी. 1948 मध्ये खैतान यांच्या मृत्यूनंतर TT कृष्णमाचारी यांची समितीवर नियुक्त झाली, जे एकमेव कायदेत नसलेले सदस्य होते. सुप्रसिद्ध कायदे तज्ञ श्री N राव हे घटना समितीचे सल्लागार म्हणून नेमले गेले. फेब्रुवारी 1948 मध्ये घटना समितीचा मसुदा प्रकाशित करण्यात आला. समन देशभर यावर चर्चा घडून आली. नोव्हेंबर 1948 पासून एक वर्षभर घटना समितीमध्ये चर्चा घडून आणली व त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. 24 दुरुस्त्या मान्य केल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेस अंतिम मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल सुरू झाला. घटनेचे कामकाज 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस चालले. 1,082 दिवस 11 बैठका घेण्यात आल्या. 1947 च्या भारतीय घटनेच्या मसुद्यामध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे बनली. सुरुवातीस भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे होते. आज कलमांची संख्या 446 असून 12 परिशिष्टे आहेत. मसुदा समितीस किंवा
प्रारूप समिती असेही म्हणतात. भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने विविध देशाच्या राजघटनावरून पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला. इंग्लंड संसदीय राज्यपद्धती नामधारी राजा पंतप्रधान मंडळाची सामूहिक जबाबदारी निवडणूक प्रक्रिया कायद्याचे राज्य इत्यादी. अमेरिका लिखित राज्यघटना राजघटनेचा उद्देश पत्रिका मूलभूत अधिकार सर्वोच्च न्यायालय उपराष्ट्रपती इत्यादी. कॅनडा संघराज्य शासन पद्धती प्रभावी मध्यवर्ती सत्ता संघ सरकारकडे देणे राज्यपालांची निवड शेषाधिकार इत्यादी. आयर्लंड राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपती पदासाठी निर्वाचन मंडळाची पद्धती असे इत्यादी गोष्टी. ऑस्ट्रेलिया संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक सामायिक सूची आणि त्यासंबंधी केंद्राचे कायदे घटक राज्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची पद्धत इत्यादी. दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेण्यात आली. जर्मनी अंतर्गत आणीबाणी रशिया समाजवाद जपान मूलभूत कर्तव्ये. 1935 भारत सरकारच्या कायद्याचा प्रभाव भारतीय घटनेचे 2/3 भाग 1935 कायद्याच्या आधारे घेतलेला दिसतो. त्या कायद्यातील तरतुदी गरजेनुसार बदललेल्या आहेत आणि संघराज्य पद्धती केंद्रीय कायदेमंडळ अधिकाराची विभागणी सर्वोच्च न्यायालय इत्यादी. कार्यकारी मंडळ भारतीय घटनेच्या कलम 72 भारतीय राज्यघटनेच्या कलम 52-78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. संघ राज्याच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्री परिषद यांचा समावेश होतो. राष्ट्रपती भारतीय घटनेच्या 5व्या भागात 52-62 मध्ये राष्ट्रपती संबंधीची तरतूद केलेली आहे. कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटले आहे. भारताचा संपूर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो परंतु प्रत्यक्षात सत्ता प्रमुख आहे. भारताचा राष्ट्रपती नामधारी राष्ट्रघटना प्रमुख असून पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ वास्तववादी सत्ता प्रमुख आहेत. कलम 74 राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. 42व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. राष्ट्रपतींची निवडणूक भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. संसदेची दोन्ही सभागृहे घटक राज्यांच्या विधानसभा यातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. विधान परिषदेतील सदस्यांना तसेच राज्यसभा व लोकसभा यातील नियुक्त सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिलेला नाही. घटक राज्यातील विधानसभेतील सदस्यांच्या मतीने मूल्य पुढील प्रमाणे ठरवण्यात येते. संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांच्या मतांचे मूल्य पुढील प्रमाणे ठरवतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रमाणशीर क्रमदेय मतदान पद्धती किंवा एकल संक्रमणीय पद्धती स्वीकारली जाते. भारताचा राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या गुप्त मतदान पद्धतीने अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यामुळे तो भारतातील सर्व जनतेचा प्रतिनिधी आहे हे सिद्ध होते. अशा प्रकारे भारतातील जनतेकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतीची निवड होते. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तेव्हापासून आतापर्यंत 13 वेळा राष्ट्रपती निवडणूक झाली आहे. 12वे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे होते. भारताच्या 13व्या राष्ट्रपती व पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत. राष्ट्रपती पदाची पात्रता तो भारताचा नागरिक असावा, त्याच्या वयाचे 35 वर्षे पूर्ण झालेली असावीत, तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. कार्यकाल राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला पदावरून दूर करू शकते. राजीनामा राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतो. राष्ट्रपतीच्या राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे ते पद रिकामे झाले तर उपराष्ट्रपती त्या पदाची सूत्रे हाती घेतो. परंतु 6 महिन्याच्या आत राष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी लागते. महाभियोग कलम 61 मध्ये महाअभियोगाची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. संविधानाचा भंग केल्यास राष्ट्रपतीवर महाअभियोगाची कारवाई होऊ शकते. संसदेच्या कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतीवर निश्चित दोषारोप करणारा ठराव मंजूर केल्यास राष्ट्रपतीस पदावरून पायउतार व्हावे लागते. निवडणूक राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला 15 रुपये अनामत म्हणून भरावी लागते. निवडून यायच्या आवश्यक असणाऱ्या मतांच्या 1/6 मध्ये प्राप्त झाली नाही तर ते अनामत रक्कम जप्त केली जाते.
राष्ट्रपतींची वेतन व भत्ते राष्ट्रपतीच्या भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन मिळते शिवाय इतर भत्ते सुख सोयी व सवलती देण्यात येतात. भारतीय संसदेला राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतीचे अधिकार व कार्यकारी अधिकार. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतो, तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्याने तो मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या नेमणुका करतो. संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणीचे कार्य राष्ट्रपती करत असतो. संघराज्य शासनाचे सर्व प्रशासन राष्ट्रपतीच्या नावाने चालत असते. वरील शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका तो घटक राज्यांचे राज्यपाल भारताच्या महान्यायवादी नियंत्रक व महालेखा परीक्षक संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद वित्त आयोगाचे सदस्य अध्यक्ष मुख्य निर्वाचन आयुक्त आणि निर्वाचन आयोगाचे सदस्य यांची नेमणूक करतो. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर भारताचा महालेखापाल लोकपाल अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी आयुक्त केंद्रशासित प्रदेशासाठी चीफ कमिशनर इत्यादींच्या नेमणुका करतो. राष्ट्रपती आपल्या राज्याचे वकील आणि राजनैतिक अधिकार परराष्ट्रात नेमतो. त्याच परराष्ट्राचे वकील आणि राजनैतिक अधिकार यांना मान्यता देतो. राष्ट्रपती हा भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचा सरसेनापती असतो. कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपती हा भारतीय संसदेच्या सभागृहाचा सदस्य नसतो आणि तथापि तो संसदेचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रपतीला संसदेच्या दोन्ही सभागृहांची अधिवेशने बोलवण्याचा वर्षातून किमान दोन वेळा अंतिम तहकूब करणे त्याला लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे कलम 85 प्रमाणे. दोन्ही सभागृहामध्ये पेच प्रसंग निर्माण झाल्यास तो संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो कलम 108 नुसार. सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसेच प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण करतो. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करतो. अँग्लो इंडियन समाजाचे पुरुष प्रतिनिधित्व नसल्यास राष्ट्रपती त्यांचे दोन प्रतिनिधी लोकसभेवर नियुक्ती करतो. संसदेने पारित केलेल्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर राष्ट्रपतीची अनुमती मिळाल्यावरच होते. धन विधेयक वगळून इतर विधेयक पुनर्विचारार्थ तो संसदेत पाठवू शकतो. संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपतीला अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे कलम 123. वटहुकूमाला कायद्यातके महत्व असतात. असा वटहुकूम संसदेचे अधिवेशन चालू होताच 6 आठवड्याच्या आत मंजुरी द्यावी लागते. संसदेने मंजूर केलेल्या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर होते. न्यायविषयक अधिकार. राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका करतो. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांच्या नेमणुका तो करतो कलम 124. गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तीस दया दाखवणे शिक्षा स्थगित करणे अथवा शिक्षेत सूट देणे हे अधिकार कलम 72 नुसार दयेचा अधिकार त्याला आहे. वित्तीय अधिकार. धन विधेयक फक्त राष्ट्रपतीच्या शिफारशीवरून लोकसभेत मांडता येते कलम 110. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नियुक्ती राष्ट्रपती करतो कलम 280. संसदेपुढे अंदाजपत्रक मांडणे अनुदानाची मागणी करणे यासाठी राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते कलम 202. आणीबाणी विषयक अधिकार. घटनेच्या 18व्या भागात कलम 272 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 बाह्यक्रमण अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास आणीबाणीची घोषणा करतात. आणीबाणीची घोषणा 2 महिने अंमलात राहते, परंतु 2 महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मान्यता घ्यावी लागते. संसदेने मान्यता दिली की तिची अंमल 6 महिन्यापर्यंत चालतो. संसदेच्या ठरावानुसार ही मुदत एकावेळी 6 महिन्यापर्यंत वाढवता येते कलम 352 नुसार. आतापर्यंत राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण यांनी 1962 साली भारत चीन युद्धाच्या वेळी 1971 साली बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी राष्ट्रपती विवेकगिरी 1967 मध्ये राष्ट्रपती फखरुद्दीन अली मोहम्मद यांनी देशातील अशांततेच्या कारणाखाली देशात आणीबाणी जाहीर केली होती. घटनात्मक आणीबाणी कलम 356. एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थैर्य किंवा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास कलम 356 नुसार आणीबाणीची घोषणा करता येते. राष्ट्रपती घटक राज्याची कारभाराची सूत्रे स्वतःकडे घेऊन
राज्यपालामार्फत तेथील राज्यकारभार पाहतो। अशा तऱ्हेच्या आणीबाणीच्या घोषणेस 2 महिन्याच्या आत संसदेकडून मान्यता घ्यावी लागते। हा आणीबाणीचा काळ एका वेळी 6 महिन्यांनी वाढवता येतो, परंतु या पद्धतीचे 3 वर्षापेक्षा अधिक ते वाढवता येत नाही। 42व्या घटना दुरुस्तीने ही मुदत 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात आली आहे। घटनेच्या 365व्या कलमाने सर्वप्रथम पंजाब मध्ये 1951 साली आणीबाणी विषय घोषणा करण्यात आली। 1951 ते 1998 या काळात 356 कलमाखाली विविध घटक राज्यात जवळजवळ 132 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली। आर्थिक आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या 360व्या कलमानुसार राष्ट्रपती भारतात किंवा भारताच्या एखाद्या भागात आर्थिक अस्थिरता निर्माण होण्यासाठी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री वाटल्यास आणीबाणी घोषित करावी। आतापर्यंत भारतात एकदाही अशा प्रकारची घोषणा घोषित केली नाही। संकीर्ण सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वात कमी काळ पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन, राष्ट्रपती बनणारे पहिले कामगार नेते वराहगिरी व्यंकटगिरी, सर्वात तरुण राष्ट्रपती लोकसभेचे सभासद असणारे एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, पहिले शीख राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, सर्वात वृद्ध राष्ट्रपती आर व्यंकट रमन, अनुसूचित जातीचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती के आर नारायणन, उपराष्ट्रपती कलम 63 भारताला एक उपराष्ट्रपती असेल तेच उपराष्ट्रपती या राज्यसभेत पदसिद्ध सभासद असेल, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला निवडणूक लढवताना 2500 रुपये अनामत रक्कम भरावी लागते। उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार एकल संक्रमणे गुप्त मतदान पद्धतीने होते। संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची पात्रता तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाच्या 35व्या वर्षी त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत, तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा। कार्यकाळ उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ त्यांनी अधिग्रहण केलेल्या दिवसापासून 5 वर्षाचा असतो। तो मुदतपूर्व राजीनामा देऊ शकतो किंवा त्याला अधिकार पदावरून दूर करता येते। राज्यसभेने बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाला लोकसभेने मान्यता दिल्यास उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते। वेतन व भत्ते, राज्यसभेचा सभापती या नात्याने उपराष्ट्रपतीला दरमहा वेतन मिळते, त्याचप्रमाणे इतर भत्ते सुख सोयी मिळतात। जेव्हा तो राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत काम पाहतो तेव्हा त्याला नियमानुसार राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते मिळतात। कार्य व अधिकार, भारतीय घटनेने उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही विशेष अधिकार दिलेले नाहीत, परंतु जो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने त्यास अधिकार आहे। राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडले असता त्याला आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो। मृत्यू, राजीनामा, बडतर्फी किंवा अन्य कारणाने राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपती निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य पाहतो। उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून काम पाहतो तेव्हा त्याला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहता येत नाही। उपराष्ट्रपती पदावरून राष्ट्रपती पदावर निवडून गेलेल्या व्यक्ती डॉक्टर राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही.व्ही. गिरी, आर व्यंकट रमन, शंकरदयाळ शर्मा, के आर नारायणन, पदावर असताना मृत्यू पावलेले उपराष्ट्रपती कृष्णकांत, मंत्रिमंडळ, भारताच्या घटनेने कलम 74 ते 75 मध्ये मंत्रिमंडळ व पंतप्रधान याविषयी तरतूद आहे। कलम 75 राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची नेमणूक केली जाते आणि इतर मंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नेमणूक केली जाते। पंतप्रधान आपल्या पक्षातील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नेमणूक करतो। या नेमणुकीस राष्ट्रपतीची औपचारिक मान्यता घेतो। एखादा मंत्री त्याच्या नेमणुकीच्या वेळी संसदेचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी 1 सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करावे लागते। मंत्र्यांचे प्रकार, कॅबिनेट मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री मानले जातात। महत्वाच्या खात्यासाठी पंतप्रधान कॅबिनेट मंत्री नेमतात। कॅबिनेट मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान अध्यक्ष असतो। राज्यमंत्री हे दुसऱ्या दर्जाचे मानले जातात। राज्यमंत्र्यांना पंतप्रधानांच्या खास आमंत्रणानेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहता येते, अन्यथा त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीस हजर राहता येत नाही। कॅबिनेट मंत्र्यांच्या सहाय्याने राज्यमंत्री असतात। प्रत्येक खात्यात 1 किंवा 2 राज्यमंत्री असतात। उपमंत्री हे कॅबिनेट व राज्यमंत्र्यांना कार्यात मदत करण्यासाठी असतात। हे तिसऱ्या दर्जाचे मानले जातात।
त्यांच्याकडे कुठलेही स्वतंत्र खाते नसते. काही वेळा पंतप्रधान एखाद्या व्यक्तीची बिन खात्याचा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात नियुक्त करतो. मंत्रिमंडळात संख्या निश्चित किती असावी याबद्दल कोणतेही नियम नाहीत. घटनादृष्टी 91 अन्वये मंत्र्यांची संख्या संसद सदस्यांच्या 15% जास्त नसावी. मंत्रिपदाचे अधिकार व कार्य कायदेविषयक अधिकार मंत्रिपदाच्या कायदे निर्मितीत पुढाकार घेतो. आर्थिक अधिकार अंदाजपत्रक आर्थिक विधेयक याविषयी जबाबदारी मंत्रिमंडळाला पार पाडावी लागते. कारण अर्थ विधेयकाबाबत अविश्वास प्रकट केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. प्रशासकीय अधिकार मंत्री परिषद संधी सेवकांच्या सहाय्याने धोरण ठरवतो व त्याची अंमलबजावणी करतो. मंत्री परिषदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती विविध नेमणुका करतो. राजनैतिक अधिकार मंत्री परिषद परराष्ट्र धोरणाची आखणी करतो व राष्ट्रपतीच्या नावाने परराष्ट्राशी करार आणि तह करतो. 1976 42 घटनादुरुस्तीने पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला स्वीकारणे राष्ट्रपतीला बंधनकारक आहे. लोकसभेने मंत्रिमंडळाविरुद्ध निंदाविंजक ठराव मंजूर केला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा मंजूर होतो. सरकारने एखादे विधेयक लोकसभेत मांडले व लोकसभेने बहुमताने ते नामंजूर केले तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. पंतप्रधान घटनात्मक दृष्ट्या राष्ट्रपती प्रमुख असला तरी पंतप्रधान हा वास्तवादी सत्ता प्रमुख असतो. लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाच्या संसदेने त्याच्या राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो. पंतप्रधान मंत्री परिषदेच्या शिरोभागी असतो. सर्व मंत्र्यांच्या दर्जा समान असला तरी पंतप्रधान हा समानातील प्रमुख नेता असतो. पंतप्रधानाला इतर मंत्र्यांची निवड करण्याचा अधिकार असतो. कोणत्याही मंत्र्याला मंत्रिपरिषदेतून काढून टाकण्याचा सल्ला तो राष्ट्रपतीला देऊ शकतो. मंत्रिमंडळाची निर्मिती व खास वाटप करतात. कोणत्याही मंत्र्याला मंत्रिपरिषदेतून टाकण्याचा सल्ला तो राष्ट्रपतीला देऊ शकतो. मंत्रिमंडळाची निर्मिती व खाती वाटप करतात. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाच्या सभा बोलवतो व त्याच्या अध्यक्षतेचा स्वीकारतो. पंतप्रधान शासनाच्या धोरणामध्ये समन्वय साधण्याचे कार्य करतो. पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ त्याचप्रमाणे संसद व राष्ट्रपती यांना साधणारा दुवा आहे. तो मंत्री परिषदेच्या निर्णयाची माहिती राष्ट्रपतीला देतो. पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो. राज्यसभेचा सभासद पंतप्रधान बनला तरी त्याच्याकडे लोकसभेचे नेतृत्व असते. मंत्री परिषदेच्या प्रमुख या नात्याने संसदेतील चर्चेमध्ये तो हस्तक्षेप करतो. दोन्ही सभागृहाच्या बैठकीस तो हजर राहू शकतो. राज्यपाल राजनैतिक प्रतिनिधी विविध आयोगाचे अध्यक्ष सदस्य यासारख्या महत्वाच्या नेमणुका पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतो. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. पंतप्रधानाचे स्थान लॉर्ड मॉर्ले पंतप्रधान म्हणजे मंत्रिमंडळाच्या कमानीचे मध्यशिला कोनशिला होय. लॉर्ड मॉर्ले पंतप्रधान म्हणजे मंत्रिमंडळाच्या कमानीची मध्यशिला होय. रेम मोरे पंतप्रधान म्हणजे राज्यरूपी जहाजाचा सुकाणादारी होय. सर विल्यम ह्यू हरकोर्ट पंतप्रधान हा तारागणातील चंद्र असतो. डॉक्टर जेनिंग पंतप्रधान हा तारागणातील चंद्र असे संबोधले जाते. पंतप्रधानाचे व्यक्तिमत्व किती आकर्षक आहे यापेक्षा त्याचे आणखी संघटन कौशल्य किती आहे ही गोष्ट महत्वाची आहे. संसदीय लोकशाही संसद ही महत्वाची संसद असून पंतप्रधान हा तिचा केंद्रबिंदू असतो. कायदेमंडळ भारतात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारताच्या कायदेमंडळात संसद असे म्हणतात. संसदेत राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा यांचा समावेश असतो. घटनेच्या 5व्या भागात कलम 119-122 मध्ये संसदेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 79 राज्य संघराज्यासाठी एक संसद असेल आणि राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा मिळून बनलेली असेल. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह होय. त्याला संसदेचे प्रमुख गृह संबोधले आहे. रचना लोकसभेत प्रत्यक्ष रीतीने निवडलेल्या सभासदांची संख्या 550 इतकी निर्धारित केलेली आहे. राष्ट्रपतीच्या मते अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास तो त्या समाजातून 2 सदस्यांची नियुक्ती करू शकतो. अशा रीतीने लोकसभेचे सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 असू शकते. त्यापैकी घटक राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष रीतीने 530 सदस्य व संघराज्यातून 20 सदस्य निवडले जातात. लोकसभेतील सदस्यांची निवड गुप्त व प्रौढ मतदान पद्धतीने जनतेकडून होते. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. साधारणतः 5-7.5 लाखांच्या लोकसंख्येतला एक प्रतिनिधी या प्रमाणात देशात लोकसभेची मतदारसंघ पाडण्यात आलेली आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 1971 ची
जनगणना विचारात घेऊन 2000 पर्यंत आतापर्यंत 2026 पर्यंत लोकसभेसाठी मतदार संघाने प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आलेले आहे। लोकसभेत प्रत्येक राज्यातून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी निवडले जातात। महाराष्ट्रातून 48, उत्तर प्रदेश सर्वाधिक सदस्य जातात। मध्य प्रदेशात 40, गुजरात 26, गोवा 2 इत्यादी लोकसभा प्रतिनिधी निवडले जातात।